चांगलं दृष्टगती महामार्ग आहे. मग अशी जिथे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पुण्यनाशिक हा आपल्या 5-6 किलोमीटर अंतरावरून मध्ये पुण्यनाशिकचं प्रस्तावित वाईडनिंग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी आता खेड पासून भोसरीपर्यंत पहिला टप्पा 30 किलोमीटरचा त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 8 किलोमीटर रस्ता आणि उंच कॉरिडॉर त्या ठिकाणी होतोय. जवळपास 8,000 कोटी रुपयाचा शासनाने त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तो पाहिजे असताना तोच रस्ता पुढील टप्प्यामध्ये सुद्धा वाईडनिंग होणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा ट्रॅफिकचा जो कंट्रोल आहे तो त्या निमित्ताने निश्चितपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. ट्रॅफिक वरती जो ताण येतोय तो निश्चितपणे कमी होईल. त्याचप्रमाणे हा कल्याण नगर जो मार्ग आहे त्या कल्याण नगर मार्गाचा सुद्धा आता घाटाच्या भागामध्ये जवळपास चौपदरीकरण झालेलं आहे. तिथून पुढचा भाग सुद्धा कॉन्क्रिटीकरणाचं टेंडर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि हा संपूर्ण वाईट प्रक्रियेचा रस्ता होत असताना अजून कल्याण लातूर महामार्ग कशासाठी पाहिजे किंवा हा 213 किलोमीटरचा प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग किंवा शिर्डीला जाणारा औद्योगिक महामार्ग हा कशासाठी पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे या निमित्ताने मला सांगायचंय की पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रश्न आहे तो अगदी किती दिवसापासून प्रलंबित आहे. राष्ट्रीय अधिवेश त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला पोहोचतो आणि त्या निमित्ताने कुठेतरी त्याला सुरुवात झाल्यानंतर स्थगिती येते. मधल्या काळामध्ये पुणे नाशिकने चांगल्या पद्धतीचा पिकअप घेतला होता. काही ठिकाणी तर ती खरेदी कर सुद्धा झालेली आहे रेल्वे महामंडळाच्या माध्यमातून आपल्याकडे आहे आणि 30 मीटरमध्ये म्हणजे जवळपास 100 फुटामध्ये होणारा पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प जो आहे तो कुठल्याही प्रकारचा कोणाचाही विरोध नसताना तो मार्गी लावण्याच्या ऐवजी हा वेगळा प्रकार जो आहे 360 फुटाचा किंवा कल्याण लातूरचा जो पॅरेलल दुसरा मार्ग आहे हा करण्याचा घाट कशासाठी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पुणे नाशिक रेल्वेचं तर कोणी आता सद्यस्थितीमध्ये नावच घेत नाहीये आणि त्या निमित्ताने या परिसरातील लोकांचा खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार येतो असा की आपल्या परिसरामध्ये असलेली इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा मेडिकल कॉलेज फार्मसी कॉलेज असतील ही जी मुलं आहेत ती शहरी भागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एखादी त्याला नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर तो एक स्वतःचं घर देण्याचा त्या परिसरामध्ये प्रयत्न करणार, घरापासून दूर राहणार आणि त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण आयुष्य लग्नाचा खर्च आणि त्या फ्लॅटसाठी किंवा घरासाठी केलेला खर्च याच्यामध्ये खर्ची पडणार. परंतु पुणे नाशिक रेल्वे जर झाला तर तासाभरामध्ये तो त्या परिसरामध्ये अगदी राजूले असेल आयोजक असेल किंवा या आपल्या परिसरामधून नोकरीच्या निमित्ताने घरी राहून सुद्धा जाऊ शकतो आणि तो घरी राहून गेल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं घर त्या ठिकाणी घ्यायची किंवा घरात घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्या परिसरामध्ये स्वतः राहून तो घराच्या आणि घरातील लोकांची निश्चितपणे प्रगती करू शकतो. अशा पद्धतीचा एक चांगला रेल्वे मार्ग शिवाय प्रदूषणाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये अडचण नाही. 0% प्रदूषण असलेला रेल्वे मार्ग होण्याच्या दृष्टीनं या निमित्ताने खऱ्या अर्थाने पाठपावा करणं गरजेचं आहे. राजकीय मंडळींच्या काही किरकोळ बदलामुळं किंवा सरकारची काय मानसिकता आहे त्याच्यामध्ये हे काही समजत नाही. राज्य सरकारने सुद्धा त्याचा वाटा उचललेला, रेल्वे महामंडळाने सुद्धा त्याच्यामध्ये गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं असताना सुद्धा तो मार्ग रेल्वे मार्ग जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लावणं हे अतिशय गरजेचं आहे. खरं पाहिलं तर चाकण परिसरात होणारा आपला जो काही एअरपोर्ट आहे तो एअरपोर्ट रद्द झाल्यामुळं इथील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दळणवळणाचा असेल, भाजीपाला असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या गोष्टींच्या याच्यामध्ये निश्चितपणे फटका बसलेला आहे आणि त्या रेल्वेच्या माध्यमामधून तो जो काही अडचणी विमानतळाच्या निमित्ताने निर्माण झाल्या त्या निश्चितपणे सोडवणं करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होईल. पण असं असताना सुद्धा त्या विषयाच्या संदर्भामध्ये थोडस बाजूला त्याला सारून हा जो काही याचा द्रुतगती महामार्गाचा जो घाट घातलेला आहे त्या घाट घातलेल्या संदर्भामध्ये आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी निश्चितपणे निषेध केला पाहिजे. मगाशी त्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सर्व मंडळींनी सांगितलेल्या आहेत.